बेमौसम बरसात से नुकसान हुई फसलों के पंचनामे करने के आदेश जिलाधिकारी ने दिए। चंद्रपुर जिले में 26 से 28 नवंबर इस अवधि दौरान हुई बेमौसम बरसात के कारण खेती फसल का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है, जिसे इस अवधि में या इससे आगे होने वाले बेमौसम बरसात के कारण खेती फसल के नुकसान के पंचनामे विहित कार्य पद्धति के मुताबिक करने के निर्देश शासन ने दिए हैं। उक्त निर्देश के मुताबिक वस्तुनिष्ठ पंचनामा के बाद 33% से ज्यादा खेती फसल के नुकसान हुए बाधित किसानों को राज्य आपदा प्रतिसाद निधि के दर के मुताबिक मदद देने संबंध की निधि मांग का अहवाल विहित नमूने में संयुक्त हस्ताक्षर के साथ जल्द जिलाधिकारी कार्यालय चंद्रपुर में पेश करे, ऐसे आदेश जिलाधिकारी विनय गौड़ा जीसी ने सभी तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी और तालुका कृषि अधिकारियों को दिए हैं। इस संदर्भ में जिला कृषि अधिकारी शंकर तोटावार ने जानकारी दी। चंद्रपुर जिल्ह्या मध्ये 26 तारखे पासून जो पाऊस पडत आहे त्याचा शेती पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। काल काही ठिकाणी पाऊस पडला, आज सुद्धा सकाळपासून काही तालुक्यामध्ये, मी आज ब्रह्मपुरीला गेलो होतो, ब्रह्मपुरी, नागभीड, त्याच्यानंतर मूल या भागात सुद्धा पाऊस पडलेला आहे। सध्या खरीप हंगामातला जो भात पीक आहे या जिल्ह्यामधलं सगळ्यात जास्त क्षेत्र भात पिकाचं आहे। भात पीक काही ठिकाणी उभा आहे, काही ठिकाणी कापणी करून वाळणीसाठी टाकलेले आहेत, तर ह्याही पिकाचं नुकसान झालं आहे। साधारणतः प्राथमिक अहवाल आम्ही मागवलेला आहे, साधारणतः 13,000 हेक्टरपर्यंत शेतीपिकाचं आज अखेर नुकसान झालेलं खालील आम्हाला कळालेलं आहे। याबाबत राज्य शासनाचे सुद्धा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की ज्या ज्या शेतकऱ्यांचं ह्या अवेळी झालेल्या पावसामुळे नुकसान झालं असेल त्याचे पंचनामाचे आदेशसुद्धा प्राप्त झाले आहेत। लवकरच तहसीलदार मार्फत पंचनामाचे आदेश काढतील, आज पुनरुनाच्या तहसीलदारांनी आदेशसुद्धा काढलेला आहे। तर जे काही नुकसान भरपाई झालं असेल त्याचं संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करण्यात येईल।